शिवसेना उपनेता विजय नाहटा के नेतृत्व में शिवसेना शिष्टमंडल ने नवी मुंबई के ज्वलंत प्रश्नों को लेकर आयुक्त राजेश नार्वेकर से मुलाकात की। इस मुलाकात दौरान पूर्व विरोधी पक्ष नेता बेलापुर विधानसभा महिला जिला संगठक सरोज पाटिल और उपजिला प्रमुख रोहिदास पाटिल ने सीबीडी बेलापुर और प्रभाग क्रमांक 101 के विविध महत्वपूर्ण विषयों की ओर आयुक्त राजेश नार्वेकर का ध्यान आकर्षित कर उन्हें ज्ञापन सौंपा, जिनमें बेलापुर गांव में साउंड बैरियर बिठाना, दिवाले गांव स्थित मनपा स्कूल के पंप हाउस से जुड़ा मुद्दा, आगरोली गांव के मूल गांवठाण परिसर में खस्ताहाल हुए पदपत, गटर और सीवरेज की मरम्मत के साथ अंतर्गत रास्तों को TWT तत्व पर तब्दील कर कॉन्क्रीटीकरण करना, एकता विहार नीलगिरी गार्डन निकट कच्चे नाले को पक्के नाले में तब्दील करना, तो इसी के साथ आगरोली गांव सेक्टर 28-29 में मौजूद पंप हाउस में कार्यरत प्रकल्पग्रस्त कामगारों का मुद्दा भी इस दौरान पाटिल दंपति ने उठाया। रोहिदास पाटिल ने उम्मीद जताते हुए कहा कि आयुक्त राजेश नार्वेकर उनके इन मुद्दों को जल्द सुलझाएंगे। खरतर आज आम्ही शिवसेनेचे उपनेते सन्माननीय आदरणीय विजय नाटा साहेब तसेच नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजयजी चौगुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सन्माननीय आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली आणि अतिशय जनहिताची कामं, अत्यावश्यक अशी जी कामं आहेत त्या कामांचं निवेदन आज आम्ही साहेबांना दिलं आणि त्याच्यामध्ये आमचा प्रभाग क्रमांक 101 आणि तसेच CBD बेलापूरची, मी उपजिल्हाप्रमुख या नात्याने CBD आणि बेलापूरची काही अति महत्त्वाची जी कामं होती त्यांचं निवेदन दिलं। त्याच्यामध्ये बेलापूर गाव येथील साऊंड बॅरियरच्या कामाच्या संदर्भात सन्माननीय विशाल कोळी यांच्या माध्यमातून एक पत्र दिलं, तसेच दिवाळ्या गावातील त्यांचं जे शाळा क्रमांक 2 महानगरपालिके त्याच्यामध्ये त्यांचं जे पंप हाऊस आहे त्या पंप हाऊसमधील गाळ काढण्याचं कामाचं एक निवेदन दिलं, तसेच आगरोळी गावातील मूळ गावठाणामधील खराब झाले गटर्स पाथवे सीवेज लाईन तसेच आगरोळी गावातील अंतर्गत जे रस्ते आहेत त्या रस्त्याचं TWTच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरण असे निवेदन दिलं, तसेच एकता विहार निलगिरी गार्डन या ठिकाणी जो कच्चा नाला आहे त्या कच्च्या नाल्याचं पक्क्या नाल्यामध्ये रूपांतर करण्यासाठी त्या कामाचं एक निवेदन दिलं। अशी अनेक महत्त्वाची कामं आज आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्यानंतर आमचं जे पंप हाऊस आहे सेक्टर 28-29 आगरोळी येथे त्या पंप हाऊसवर जवळजवळ आमचे प्रकल्पग्रस्त तिथं कामं करत आहेत, गेल्या 8-10 वर्षापासून ते तिथं कार्यरत आहेत, परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांचं कुठेही तिथे उल्लेख नाही आहे, फक्त त्यांना कॅश दिली जाते पगाराच्या बाजूने, परंतु त्यांची कुठं तिथं उल्लेख नाही, कुठे काय त्यांचं रजिस्टरला नोंद नाही। तर अशा ह्या ठिकाणी जी लोक कामं करत आहेत ते पण प्रपंचवाले आहेत, त्यांची मुलं बाळं आहेत, संसार आहे, आणि अशा ठिकाणी अल्प पगारामध्ये ते काम करतात, त्यामुळं ते एक निवेदन त्यांना आम्ही दिलं आणि आयुक्त साहेबांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिला आणि लवकरात लवकर तिथून अत्यावश्यक जी कामं आहेत ती होतील असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।